कोरोनामुळे माणसांनाच नव्हे तर त्याचा फटका प्राण्यांनाही बसला. कोरोनामुळे हजारो माकडं एकमेकांवर हल्ला करतायत. असं काय घडलं माकडांसोबत, चला पाहूयात. कोरोनामुळे प्राण्यांवर उपासमारीची वेळ. हजारो माकडं एकमेकांना भिडली. वस्तीत हजारो माकडं येण्यामागचं सत्य काय? कोरोनामुळे प्राण्यांनाही फटका बसू लागलाय. या व्हिडिओत पहा, भुकेलेली माकडं खाऊच्या शोधात इकडे तिकडे भटकतायत. त्यांना काहीच खायला मिळत नसल्यानं वस्तीत फिरतायत. त्याचवेळी एकानं केळी खायला टाकली. त्यावेळी मात्र हजारो माकडं एकमेकांवर तुटून पडली. केळी मिळवण्यासाठी माकडांची झुंबड उडाली आणि या रस्त्यावरच सुरू झाली माकडांची हाणामारी. हजारो माकडं वस्तीत वणवण फिरतायत, पण कोणीच घराबाहेर पडत नसल्यानं, पर्यटक येत नसल्यामुळे माकडांचे हाल होत आहेत. कोरोनाच्या धसक्यानं कोणीही बाहेर पडत नसल्यानं या माकडांवर उपासमारीची वेळ आलीये. हा धक्कादायक व्हिडिओ थायलंडच्या लॉपबुरी जिल्ह्यातला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मंदिरं आहेत. इथे मोठ्या संख्येनं भाविक येत असतात, पण कोरोनामुळे सावधगिरी म्हणून पर्यटक येत नाहीयेत. त्यामुळे माकडांना जगणं मुश्किल झालंय. कुणीही काही खायला दिलं तरी सगळी माकडं एकमेकांवर तुटून पडतायत. खाऊ काढून घेण्यासाठी हाणामारी करतायत. खायला मिळालं नाही तर ही माकडं माणसांवरही हल्ला करू शकतात. त्यामुळे यावर आधीच उपाय करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून कोरोनामुळे प्राण्यांवर ही परिस्थिती बेतल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.